कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, पुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय। सच्चिदानंद रामदास बाबा की जय। श्री पंत महाराज की जय। अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। हर हर महादेव। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री शुकाचार्य भगवान की जय। सियावर श्री प्रभु रामचंद्र की जय। बजरंग बली हनुमान की जय। भैरवनाथ खासा संबले संबले। उड़ती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे, मग आपण पाची आपणू असे अखंडित। आज प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेचं आयोजन माझे बाबा आणि आपल्या सर्वांचे बाबा ज्ञानेश्वर महाराज यांनी गुरुवारी त्यांच्या दशक्रिया विधी निमित्तान आणि स्फुरलेली ओमी ज्ञानेश्वर सहावा अध्याय आणि दहाव्या श्लोकावर माऊली ज्ञानोपराय विवेचन करतात। उडती अस्तवेनायसे जया पाले अद्वैत दिवसे, मग आपण पाची आपण वसे अखंडित। इथं गाडगे बाबा ह्यासारखे सगळे अतिशय बाबांचे सहवास लाभलेली मंडळी आणि त्यांच्या पुढं काय बोलावं। पायीची वहाण पायी बरी, खर तर काय बोलावं हेच समजत नाही। ज्याला वर्णन करतात साधू संत बाबा, कल्लोळ प्रेमाचा प्रेमाचा एकदा कल्लोळ झाला की त्याचं वर्णन शब्दामध्ये करता येत नाही। आणि म्हणून त्या महात्म्यांनी असं अखंड प्रेम सर्व साधकांना सर्व यच यावत जीवाला दिलं। आणि विशेषत्वानं सांगायचं म्हणजे की माझ्या वैयक्तिक जीवनात बाबांचं जे स्थान आहे ते खूप वेगळं आहे। आणि ताई तुमच्या पुढे जे आज दिसते ती केवळ बाबांची कृपा आहे। आणि याच खेळकाळीमध्ये जेव्हा मला आनंद नव्हता, थोडस ओमीच्या बाहेर थोडस पार्श्वभूमी सांगायला लागला, आणि खेडकाळी मंदिरामध्ये गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम होता आणि बाबांचा आणि माझा परिचय होता। बाबा म्हणजे तोपर्यंत आनंद नव्हता, काही येता का तुम्ही खेडकाळीला असा कार्यक्रम, म्हटलं चालेल हरकत नाही। आणि मग खेडकाळीला बाबा घेऊन आले आणि बाबावर अतिशय श्रद्धा होती पहिल्यापासून। आणि तिथं मोठे बाबा आणि उदरे बाबा बसले होते आणि बाबांनी मला त्यांच्या पुढे बसवलं चंदन महाराजांनी। आणि मग बाबांना म्हटले की ताईला आनंद द्या तुम्ही बाबा, पण त्यावेळेला कळत नव्हतं, एक 22-23 वर्षाचा वयोगट होता, काही एवढं आपल्यालाही त्यातलं काही आकलन नव्हतं। आणि मी बाबांना मोठ्या बाबांसमोर बाबांना मोठ्या बाबांना मी बोलले की मला बाबा म्हणून आनंद घे तुमच्या बाबांना घे, कारण तोपर्यंत माहीतच नव्हती मोठ्या बाबांची काय व्यक्ती आहे काहीच माहीत नव्हतं। बाबा फक्त हसले आणि म्हटले भाऊ ताईला तुम्ही आलो का। आणि त्यानंतर जीवनामध्ये बाबांनी काही भरपूर एक रात्रभर मड पारगवला, तोपर्यंत मी सर्व्हिसला नव्हते। माधू महाराज चकवे आणि बाबा आणि मी रात्रभर 4 वाजेपर्यंत त्यांना प्रश्न विचारत होते आणि बाबा त्याची उत्तरं देत होते।
त्यानंतर ती कृपा, कारण तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या वेळ. ती प्राप्त काळ घडी आली नव्हती. बाबा म्हणायचे भाई सगळं तयार आहे पण बी पेरायचं बाकी आहे. बाबा नेहमी म्हणायचे. आणि मग एकदा महात्म्यांची कृपा जीवनात झाली की काय अवघड आहे. करील ते काय मोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. आणि मग अशा प्रकारे जीवनामध्ये हे जे अनादिकालचं तत्वज्ञान उतरलं, नवे नवे साधू संतांनी आपल्यात ते उतरवलं आणि ही कृपा झाल्यानंतर त्या काळात मी मुंबईमध्ये वास्तव्याला होते आणि इथंच इथंच मला तो अनुग्रह झाला. आणि नंतर जेव्हा सर्व्हिस निमित्तानं गावाला जायची वेळ आली, मला अजूनही आठवते बाबांना म्हटलं बाबा तुमचा एखादा फोटो द्या ना. त्या महात्म्याने काय सांगितलं, बोट दाखवलं बुधवारी बाबांना, मोठ्या बाबांच्या पोटातलं, म्हणले हे अधिष्ठान आहे आपलं. हा जणणं रे बाबा अधिष्ठान नाही, फोटो दिला नाही बाबांनी. म्हणले या महात्म्यांना बघायचं, हे फक्त हा निमित्त आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आधी रोग पोहोचवलेला. आणि खूप तसा बाबांचं सान्निध्य खूप लाभलं ज्यावेळेला मुंबईत होते त्यावेळेला. आणि नंतरही बाबा त्या भागात कार्यक्रमात तिकडे आले की आवर्जून यायचे. आणि सर्व्हिसला नव्हते तोपर्यंत मीराताई बाबांनी माझं नामकरण पण बदलून टाकलं, नामकरण केलं. पहिल्यांदा गळ्यात मिळा घातला आणि सांगितलं मीराबाई आपली तू मीराबाई आहे म्हटलं. आणि कीर्तनाला उभं केलं मुंबईमध्ये विठ्ठलवाडीमध्ये सगळ्यात पहिला कार्यक्रम करायचा. आणि तीनच आठवडे झाले त्या अनुग्रह दिले. म्हणतो बाबा मला काही लगेच जमणार नाही. बाबा म्हणते काही जमणार नाही जे ते बोला. म्हणजे हे सांगायचं कारण असं आहे की महात्मा जर जीवनात भेटला तर काय जीवनात परिवर्तन होऊ शकतं. पण महात्मा हा महात्माच पाहिजे. पूर्णत्वाने संतत्व पदाला गेलेलाच महात्मा पाहिजे, तरच तो परिवर्तन करू शकतो. अन्यथा करू शकत नाही. किती ज्ञान असू द्या तुमचं, किती पाठांतरण, किती काही असू दे, अजिबात नाही. जे तत्व ज्याच्या अंतकरणामध्ये भिन्न आहे असेच महात्मे क्रांती करू शकतात, दुसरे नाही. आणि म्हणून साधूचं वर्णन, साधूची लक्षणं त्यात प्रस्तुत होवीतून सांगले. पुणती अस्तवे नाहीसे, जया पाहले अद्वैत दिवसे, मग आपण पाची आपण वसे अखंडित. अशा अवस्थेला पोहोचलेले जे महात्मे, त्या महात्म्यांच्या यादीमध्ये बाबांचा नंबर लागतो. साक्षात्कार तुकोबारांच्या बाराभंगात अभंग आहे. झालिया सहज समाधी, तुका म्हणे उपाधी गेली याची. सगळ्या उपाधीच्या पलीकडं मग आपल्याला बाबांनी हा जो मार्ग दिलेला आहे, श्रीपाद बाबांनी हा मार्ग जो दाखवलाय कशासाठी, उपाधी टाकून द्यायची. पण आम्ही उपाध्या लावून घेतोय. आपलं आपण आत्मपरीक्षण करा. इतर कोणाचा दोष दाखवायचा विचार नाही. आपलं स्वतःचं परीक्षण. साधू संतांनी जगाचं परीक्षण केलंच नाही. बाबांनी म्हणायचे तुम्ही सगळे सोन्याहून पिवळे आहेत, पण सांगणारे गैरहजर आहेत म्हणायचे. का म्हणायचे ते लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकानं आत्मपरीक्षण करायचंय. कारण आपण आत्मपरीक्षण का करायचंय की आपल्या जीवनाचं काय करायचं हे कुणाच्या हातात नाही. संतांनी मार्ग दाखवलाय, मग त्या मार्गावर चालायचंय का काय करायचंय हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हटलं. म्हणून आपण काय करायचं हे लक्षात. म्हणून प्रस्तुत तुम्हीचा जर विचार केला तर त्या श्लोकातून सांगितलंय की ज्याच्या पुढे कधीही अस्त घडत नाही असा अद्वैत भावाचा दिवस ज्याला उजाडला तो पुरुष आपल्या आत्मस्वरूपात निरंतर स्थिर असतो. अंडरलाईन करा, निरंतर स्थिर. आम्ही स्थिर होतो पण निरंतर नाही होत. महात्मे साधू संत निरंतर स्थिर असतात. आम्ही थोडस इकडं तिकडं झालं की आमची स्थिरता काय होते, दळमळीत होते.
आपला आपण तपासायचे आपली स्थिरता डळमळीत होते की नाही हो. जर होत असेल तर याचा अर्थ अजून आपण कुठतरी कमी पडतोय. म्हणून स्थिरता निरंतर राहिली पाहिजे. आणि मनुष्याच्या जीवनाचं ध्येयच आहे की निरंतर हा देह पडेपर्यंत निरंतर अवस्थेमध्ये. कोणती अवस्था आहे? जी साधूची लक्षणं आहेत. भगवान गोपाल कृष्णांनी अर्जुनाला सांगितली आत्मनिवेदन भक्ती करताना महावाक्याचा बोध केला, पण कशा अर्थानं केला? की भगवंतानं सुद्धा अर्जुनाला सांगताना थोडस काय केलं की महावाक्याचा बोध तर दिला, पण बोध डायरेक्टली दिलेला नाहीये. तो साधू संत असे असतात तसे असतात हे होत ते होत असं अशा प्रकारे सांगितलं. का डायरेक्ट नाही केलं? कारण भगवंताचं अर्जुनावर प्रेम होतं आणि अर्जुनाचंही भगवंतावर प्रेम होतं. जर पूर्णत्वाला अर्जुन जर परिपूर्ण ब्रह्मतत्वावर आरूढ झाला असता तर तिथला भेद आटला असता आणि मग दोघांचं जे प्रेम व्यक्त करायला आहे ती जागा नव्हती आणि म्हणून थोडस ठेवलं शिल्लक. मग साधू संतही हे थोडस शिल्लक का ठेवतात? कि बाबा ते प्रेमाचा संबंध आहे, द्वैतातला आनंद लुटता यावा म्हणून तो. आणि एकदा परिपूर्ण स्थिती झाली, ब्रह्मलीन अवस्थेला गेलं की मग काहीच राहत नाही ना, कुठं व्यक्त करणार? म्हणून द्वैतात असेल तर व्यक्त करता येतं, अद्वैतात असेल तर व्यक्त करता येत नाही. म्हणून भगवंतांनी दोन्ही प्रकार दाखवलेत आपल्याला. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. द्वैतातला आनंद भक्त आणि देव हा आनंद द्वैतातला आहे. किती तर ते द्वैत थोडस ठेवलंय, नाही तर मग तो आनंद देणार कसा? म्हणून दिसायला द्वैत आहे गुरु शिष्य, पण ती स्थिती दिसायला द्वैत असली तरी अद्वैत आहे. हृदय हृदय एक झाले आणि द्वैत न उडिता केले आपण. काय सांगतायत माऊली ज्ञानोपराय, किती सुंदर विषय. आणि म्हणून अद्वैतातला आनंद आणि द्वैतातला आनंद. मग आपण कीर्तन हे प्रवचन सप्ते सगळं हा द्वैतातला आनंद आहे, द्वैतातला अद्वैतात आनंद आहे तो. आणि अद्वैत स्थितीचा जो आनंद आहे त्याचं मात्र शब्दात वर्णन होऊ शकत. ती एक स्थिती आहे, सांगताच येत नाही. आणि म्हणून साधू जो आहे, साधूची लक्षणं जी आहेत ती साधूंनीच वर्णन केलेली आहे. जग ब्रह्ममय जाण हेची साधूचे लक्षण. साधूचं लक्षण सांगितलंय जग ब्रह्ममय जाण. सगळं जग ज्याला ब्रह्ममय दिसतंय त्याला साधू म्हटलंय. इथं आम्हाला दिसते का जग ब्रह्ममय? आपलं आपण अवलोकन करायचंय. म्हणून जग ब्रह्ममय झालं पाहिजे ही स्थिती जी महात्म्यांची आपल्या. म्हणून आपल्याला तेच वाटलं पाहिजे की काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा, मी सुद्धा त्या अवस्थेला भगवंत सद्गुरु मला त्या अवस्थेला तुम्ही न्या. म्हणून साधू जो आहे तो साधू काय करतो? आपल्याला जीवनमुक्त दशेला नेण्याचं कार्य साधूच आहे. जीवनात साधू भेटावा भगवंताला एकच मागायचं की माझ्या जीवनात मला सद्गुरु मिळतील, साधू मिळतील. आणि मग जीवन मुक्त केले. नामदेवराय सांगतात साधू काय करतो नामदेवरायच्या जीवनात जे घडलं ते नामदेवराय सांगितलं की जीवन मुक्त केले कशानं? नामाच्या गजरी. नामाच्या गजरानं मला काय केलं नामदेवराय सांगतात? मी जीवनमुक्त झालो, मला माझ्या साधूने माझ्या सद्गुरूनं जीवनमुक्त केलं.
आणि विठोबाचं भक्त होण्याचा अधिकारी बनवलं. म्हणजेच याचा अर्थ जर हे प्रमाण नामदेवराय देतात तर जोपर्यंत जीवनामध्ये सद्गुरूची कृपा होत नाही तोपर्यंत आपण भक्तीचे सुद्धा अधिकारी होत नाही. भक्तीचा अधिकार संतांच्या कृपेने, आपली जी चालली ती मानधळी भक्ती आहे तोपर्यंत. पण ज्याला व्हॅलिड भक्ती आपण म्हणतो, ज्याला शिक्का मूर्त कुठल्याही कागदाला व्हॅल्यू नाही आहे, ज्याच्यावर स्टॅम्प आहे तोच व्हॅलिड आहे. म्हणून संतांचे उपकार व संतांचे उपकार आपण अभंग म्हणतो काय सांगू. आता संतांचे उपकार आणि मज निरंतर आपल्याला निरंतर जागवता येत ना. पण निरंतर जागण्यासाठी आपलंही काय राहिलं पाहिजे, सतत अनुसंधान राहिलं पाहिजे. अनुसंधान आणि म्हणून साधू जो आहे, साधूचं जीवनातलं स्थान अतिशय उच्च आहे. एक वेळ भगवंताची भक्ती नाही केली चालेल, पण साधूची भक्ती केली तर भगवंताला ती आवडते. कारण साधू हा भगवंताला प्रिय आहे. साधू भगवंताला सगळ्यात जास्त प्रिय असेल तर कोण? साधू, त्याचे भक्त. म्हणून तो म्हणतो अरे पतित पावन मी तो आहे खरा, पण तुमचे बरा दिसत असे. तुमच्यामुळं मला आहे अस्तित्व आहे, नाहीतर त्या देवाला कोण विचारत भक्त नसत. आणि मग असे भक्त ज्यावेळेला या उच्च कोटीतले भक्त ज्यावेळेला त्याला त्याच्याकडे जातात आणि त्यावेळेला भगवंताला सुद्धा दाटून येतो, भगवंताचा कंठ दाटून येतो. अरे तुम्ही जाता गावा भुरूर माझ्या जीवा, तुम्ही गावाला गेलात. पंढरी येऊन आपण वारी येऊन निघालो की भगवंताला रडायला येतं. बुंदूच बुंदून देव गळाखाली मिठी आणि स्पुंदून स्पुंदून गोष्टी बोलत असे, धावून या देवगळा मिळाली आणि रडायला लागतो देव सुद्धा. आणि म्हणून लक्षात ठेवा की जीवनामध्ये काही नाही, सगळं आपोआप होत असतं. करायचं नाही ठरवलं तरी होत असतं. फक्त जे सद्गुरूचं भगवंताचं प्रेम येच यावं जीवाचं जे प्रेम आहे. आज तुम्ही आम्ही सगळे एकत्र एका धाग्यात ओढलेले आहे. सद्गुरूने एका धाग्यात आपल्याला ओढलेलं आहे, बरोबर की नाही? मग एका धाग्यात ओढलेलं आहे, मग ते एका धाग्यात ओढलेला मोठा किती सुंदर दिसतो की नाही? मग एकेका फुलाला फुल माणसाला चांगलं वाटतं की हार छान वाटतो? मग आपण सगळ्यांनी हारातली फुलंच बनवून राहायचे. लक्षात घ्या, एक दृष्टांत आठवला. दृष्टांत म्हणजे तयार झालेला आहे. की एकदा केळीवाल्याकडे केळी घ्यायला गेले असताना त्या केळीवाल्याला विचारलं की फणी किती रुपयाला केळीची, त्यांनी सांगितलं 50 रुपयाला फणी आहे. आणि तिथं सेम केळी, फक्त ती केळी थोडीशी काय आली होती, तुटलेली होती. मग म्हणले ही केळी तर म्हणे ती 30 रुपयाला. म्हटलं का बरं हा फरक आहे? आपण सगळ्यांनी हा अनुभव घेतलेला आहे की नाही? केळाची फणी 50 रुपये आणि सुटलेली केळी 30 रुपये. केळी तीच, सेम क्वालिटी, काही फरक नाही. फक्त ती घडात आहे ते का आणि ही सुट्टी आहे. ते म्हणतात समजने वाले को इशारा काफी होता है. मग आपण घडातली केळी बनायचं की सुट्टी केळी बनायचं हे आपलं आपण ठरवायचं. लक्षात घ्या. म्हणून साधू संतांनी जो टास्क केलेला आहे, बाबांनी आपल्याला आज गोटीपासून एवढी पायपीट केली. हे गाडगे बाबा झाले, यांची सगळी पायपीट. आता जे महात्मे सगळे अधिकारी मंडळ फिरतायत कशासाठी फिरतायत? मला आठवतं कीर्तन झालं की बाबा असे उपरणं घ्यायचे आणि फिरायचे लोकांमध्ये. आळंदीच्या मंडपात धर्मशाळेचं काम चालू होतं. टाका 1 रुपया टाकू, 2 रुपये टाकू, 3 रुपये टाकू, काय टाकेल ते असं जमा करून या महात्म्यांचे फार आपण काय म्हणेन काहीच केलेलं नाहीये. आपल्या सगळं आहे त्या पीठावर आपण रेगा उठतोय. पण या जुने जे लोक आहेत त्यांनी खूप तिथं केलेलं आहे काही, आणि म्हणून ते एवढं मोठं वैभव उभं राहिलं. आज आपले लोक कुठं बसले असते जर ते नसतं तर? म्हणून
एकच आता बाबांनी एकच सांगितलं मला चांगलं आठवतं, शेवटचा वैष्णव मेळा म्हणजे आळंदीतला कार्तिकचा सोहळा झाला आणि मोठ्या बाबांनी हात जोडले स्टेजवर. आता ही मंडळी तिथे आहेच गुरुजी होते, त्यावेळी सगळी मंडळी होती तिथं. म्हणजे भाऊ याला विसरा, या मडक्याला विसरा, पण जे दिलंय त्या नामाला विसरू नका. शेवटचा संदेश बाबांनी आधी लावला, दिलं त्या नामाला विसरू नका. आणि म्हणून आपल्याला एकच सांगितले बाबांनी म्हणायचे तेव्हा मला एवढं समजत नव्हतं, लक्ष ठेवा. काय म्हणायचे आता आपल्याला काय करायचे, फक्त लक्षात ठेवायचे. आणि ते काही फार अवघड नाही आणि साधूने तिथे दाखवून. म्हणून लोकांतात जरी बसलो तरी साधूने लोकांतात एकांत कसा असावा ही विद्या आपल्याला दिलेली आहे. त्यासाठी स्पेशली बसण्याची तो गरज नाही, कुठेही आपण अनुसंधान लावू शकतो. कुठे आपलं सदा अखंडित राहे समाधी. समाधी म्हणजे तरी काय फार काही अवघड आहे का? अवघड होत मनोमिया वाटा सूक्ष्म दुसर केला राजभार चालेलचा. अतिशय परमार्थाचा वाटा अवघड करून ठेवलेल्या होत्या, पण साधू संतांनी त्या वाटा मोडल्या सूक्ष्म दुसर आणि राजरस्ता तयार केला. आपल्याला हे शब्द फार अवघड वाटतात, समाधी मोक्ष वाटत की नाही किचकट. मग समाधी म्हणजे तरी काय? तर चित्तामध्ये समत्वाची स्थिती प्राप्त होणे म्हणजे समाधी आहे. चित्ताच्या अवस्था समत्व काही झालं तरी तो स्थिर राहतो. हरिपाठातला शेवटचा अभंग नेहमी मला आवर्जून ते आठवतं की काय सांगितलंय माऊली ज्ञानोबरांनी, तीर्थ व्रती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी. संबंध हरिपाठाचा सार त्यात आहे की आता आपण कोणत्या